वर्धा जिल्ह्यातील अभिनव कृषी तंत्र निकेतन हिंगणी येथे शिकत असलेल्या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रलंबित शिष्यवृत्तीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, कृषी मंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू आणि नाना पटोले यांच्याकडे आपल्या गेल्या 5 वर्षांपासून 2017-18 प्रलंबित असलेल्या एकूण 7,34,955 रुपयांची शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी शनिवारी दिनांक 11 जून 2022 रोजी ट्विटर आणि ईमेलच्या माध्यमातून आपल्या वेदना मांडल्या आहेत. गेल्या 5 वर्षांपासून इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अभिनव कृषी तंत्र निकेतन हिंगणी येथे शिक्षण घेत असलेल्या 41 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्यापही प्रशासनाने दिलेली नाही. जर सर्व समाजांचे विद्यार्थी एकाच वेळी एकाच ठिकाणी शिक्षण घेत आहेत पण शिष्यवृत्ती मात्र एकाच वेळी काम मिळत नाही, प्रत्येक वेळी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डावण्यात येतं, प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती कधी मिळेल की नाही मिळणार, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणं हा गुन्हा आहे का, असे अनेक प्रश्न या विद्यार्थ्यांना पडले. अनेकदा विद्यार्थ्यांनी शासनाचं दरवाजाचं काम केलं परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या हाती निराशेचे अश्रू आलेत. त्यांना त्यांचा अधिकार मिळेल की नाही आणि सोशल मीडियावरून केलेल्या समस्यांचं सादरीकरणाची दखल मुख्यमंत्री कृषी मंत्री साहेब घेतील का याबाबत विद्यार्थ्यांना आस लागली आहे. सन 2017-18 या वर्षी मी अभिनव कृषी तंत्र निकेतन हिंगणी तालुका सेलू जिल्हा वर्धा येथे फर्स्ट इयरला शिकत होतो. आतापर्यंत 5 वर्षे झाले तरी पण आम्हाला फर्स्ट इयरची स्कॉलरशिप अजूनपर्यंत प्राप्त झाली नाही. आम्ही समाज कल्याण येथे 10 ते 15 वेळा शासनाला भेट दिली तरी पण आमची स्कॉलरशिपबद्दल काही माहिती त्यांनी दिली नाही व आम्हाला नाराजी व्यक्त केली. मी अशी विनंती करतो शासनाला की त्यांनी आमची स्कॉलरशिप लवकरात लवकर देण्यात यावी व प्रशासन याची दखल घेतील ही मी नम्र विनंती करतो. शशिकांत विलासराव नक्षीने. वर्ष 2017-18 या वर्षी अभिनव कृषी तंत्र निकेतन हिंगणी तालुका सेलू जिल्हा वर्धा येथील फर्स्ट इयरला शिक्षण शिकत होतो. 5 वर्षे लोटली तरी पण आम्हाला आमची स्कॉलरशिप प्राप्त झाली नाही. 5 वर्षामध्ये आम्ही आमचे विद्यार्थी 10 ते 15 समाज कल्याण ऑफिस वर्धा येथील भेट द्यायला गेले होते. तेथील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना काहीही प्रतिसाद उत्तर दिले नाही. जेवढे डाव आम्ही विद्यार्थी तिथे गेलो तेवढे डाव विद्यार्थ्यांना नाराजी व्यक्त करावी लागली. शासनाला मी एवढीच विनंती करते की त्यांनी आमच्या स्कॉलरशिप्स वर्ष 2017-18 या वर्षाची स्कॉलरशिप लवकरात लवकर मिळून द्यावी एवढीच मी शासनाला नम्र विनंती करते आणि ह्या गोष्टीची शासनाने दखल घ्यावी. न्यूज 15 मराठीसाठी अमोल साडे, सेलू, वर्धा.